तर सांगली लोकसभेचा दाखला देत भाजपच्या बाळा भेंगडेंनी मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत दिले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षानं निर्णय घेतला तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं असं बाळा भेंगडेंनी म्हटलंय. तसंच सुनील शेळकेंना उमेदवारी मिळाल्यास भाजप घड्याळाचा प्रचार करणार नाही असा ठरावही भाजपनं स्थानिक पातळीवर मंजूर केला आहे. जर एखादा निर्णय ज्या ठिकाणी जर त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घेतला गेला तर काय होऊ शकतं हे सांगलीकरांनी दाखवलेलं आहे. म्हणून महायुतीमध्ये मावळच्या जागेचा आणि मावळ हा भारतीय जनता पक्षाचा कालही बालेकिल्ला होता, आजही बालेकिल्ला आहे आणि उद्या देखील मावळमध्ये भाजपचा बालेकिल्ला असणार आहे.